कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. पनवेल ओरियन मॉलच्या मागच्या बाजूला असलेल्या गोडाऊनमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह 5 दिवसांपूर्वी पोलिसांना मिळाला. मृतदेहाची ओळख अजूनही पटलेली नाहीये. तर प्रथमदर्शनी हा मर्डर असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. पोलिसांनी सतत 5 दिवस तपास करूनही काहीच हाती लागले नसल्याने एका CCTV कॅमेऱ्यात मयत व्यक्तीसोबत एक व्यक्ती जाताना आढळलाय. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यानेच त्याला दोरीच्या सहाय्याने गळा आवळून मारल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने खुनाची कबुली दिली आहे आणि आरोपी धीरज राजू वर्मा याने मयत व्यक्तीचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी धीरज वर्मा याला पोलिसांनी अटक करून पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास आणि मयत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस करत आहेत. या 2-4 दिवसातले कॅमेरे तपासले, त्यामध्ये मयत व्यक्ती एका संशयिताबरोबर त्या परिसरामध्ये फिरताना मिळून आला, परंतु दोघांची आयडेंटिटी पटलेली नव्हती. टेक्निकल एव्हिडन्सवरून एवढीच माहिती मिळाली, त्यामुळं मग पारंपरिक जे इन्व्हेस्टिगेशन आणि डिटेक्शनची पद्धती आहे त्याचा वापर करून बातमीदारांमार्फत बातम्या काढून त्यांनी एक आरोपी ज्याचं नाव आहे राजू वर्मा त्याला ताब्यात घेतलं, त्याच्याकडे चौकशी केली. हा धीरज राजू वर्मा आरोपीचं नाव आहे. हा नाका कामगार आहे, पनवेलला कोळीवाड्यामध्ये फुटपाथवरच राहतो आणि मूळचा मध्य प्रदेशचा आहे. त्याच्याकडं चौकशी केली, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. त्याने मयत इस्माला पूर्वी ओळखत नसल्याचं सांगितलेलं आहे. त्या दोघांची एका ठिकाणी भेट झाली, तिथून ते काही खाण्यासाठी गेले आणि त्याच्या बिलावरून त्यांचे वाद झाले. दोघांनी नशा केलेली होती, दारू पिलेले होते. ते येऊन त्या गोडाऊनमध्ये झोपले आणि तिथेही त्यांची वादावादी चालूच होती बिल देण्यावरून. आणि त्यावरून आरोपीने त्याच्या गळ्याला तिथं पडलेली एक कापडी पट्टी असते ज्याने सामान बांधलं जातं वगैरे, त्या पट्टीने गळा आवळून त्याचा खून केल्याचं त्याने कबूल केलेलं आहे.